म्हणून मी थकलोय तुला समजून. तुला कळत कसं नाहीये? मला खरंच कळत नाही की तू असं का बोलतोस. मला वाटलं होतं एक पोलीस ऑफिसर म्हणून तू माझ्या बाजूने उभा राहशील आणि एक नवरा म्हणून घरच्यांना सांभाळून घेशील. पण एक पोलीस इन्स्पेक्टर म्हणूनच मी तुला अनुभवानं सांगतोय, अशा केसेसमध्ये साक्ष देणाऱ्या लोकांचे काय हाल होतात ते मला चांगलंच माहिती आहे. त्याच्या घरच्यांना काय सहन करावं लागतं हेही. आणि म्हणूनच मी तुला पुन्हा पुन्हा सांगतोय, असा वेडेपणा करू नकोस. अरे पण काही चांगलं घडायचं असेल तर थोडा त्रास सहन करावाच लागतो ना. तू सोसलास त्यापेक्षा जास्तच त्रास होईल तुला. मीडिया जेव्हा हात धुवून तुझ्या मागे लागेल तेव्हा कळेल. नको ते प्रश्न विचारतील आणि तेव्हा त्या प्रश्नांची उत्तर देताना तुला इतका त्रास होईल ना जितका तुला त्या काळातून जातानाही झाला नसेल. तिथे कोर्टात सगळ्यांसमोर सगळं काही सांगू शकशील तू की तुझ्या बाबतीत काय घडलंय? नाही तू कदाचित सांगशील ग, पण त्याचा त्रास माझ्या घरच्यांना कशाला? स्वतःसाठी तू त्यांना सुळावर का चढवतेस? आकाश आता यावर मी काय बोलू? मी हे सगळं आनंदाने करते असं वाटतंय का तुला? शेकडो मुलींच्या अब्रूचा प्रश्न आहे, एका मुलीचा खून झालाय. त्या खुनाचा तपास पोलीस करतील, तू नाही. आज काय चाललंय काहीच कल्पना नाहीये. असा आग गुपचूप विचारण्यापेक्षा आकाशने तिला जिथे आणायला हवं होतं सर्वांच्या समोर. जे काय व्हायचं होतं ते इथेच झालं असतं आणि सर्वांना एकदम कळलं असतं. अगं मला काय म्हणायचं होतं, आपण इथे बसून काही वेळ अंदाज करणार त्यापेक्षा सगळ्यांना कळलं असतं ना. आई, नवरा बायकोंच्या भांडणामध्ये आपण पडायचं नाही. आणि अगं मुळातही त्या दोघांमध्ये काही ते स्पष्ट बोलणं होऊ दे ना. आणि हे बघ आई, आपल्याला जर काही नाही कळलं तर काही बिघडत नाही आहे. तू जरा गप्प बसशील का? बरं बाई, मी गप्प बसते. तुमचं घर आहे ना, तुम्ही सांगाल तसं वागायला हवं. मला वेगळ्याच गोष्टीची काळजी वाटते. वेगळी काळजी कसली? यांचं लग्न होऊन अजून महिनाही झालेला नाहीये आणि जे काही घडलंय किंवा तिला जे वाटतंय त्याच्यामुळे दोघांमध्ये काही भांडण नको व्हायला. नाही गा आशा, मनु तशी मुलगी नाही वाटत आणि आकाश तर आपल्याला चांगलाच माहिती आहे ना. हां, सगळ्या गोष्टी खूप समंजसपणे घेत होतो, टोकाला नाही जोडणार काही तो. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे हो, मलाही असंच वाटतंय. पण मधूनच त्याचा आवाज वाढला ना की काय असं धस्स होतं माझ्या. आता दोन माणसं एखाद्या विषयावर वाद घालत असते तर तेवढं तर होणारच ना. म्हणजे बघ हा, तुला आठवत असेल तर आपल्या लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी आपण कडाडून भांडलो होतो. काही काळजी करू नकोस, आकाश व्यवस्थित हँडल करेल सगळी सिच्युएशन. रिलॅक्स. प्रश्न फक्त खुनाचा नाही आहे, मी तुला परत परत तेच सांगते, तू ऐकूनच घेत नाहीयेस. तुला समजत नाहीये कि तुला समजून घ्यायचं नाहीये. बस मला काहीही समजायचं नाहीये. खूप ऐकलं मी तुझं, आता मी काय सांगतोय ते ऐक. जे झालं ते झालं, विसरून जा सगळं, पुन्हा तो विषय नको. म्हणून तुला चांगलंच माहिती की माझ्या घरच्यांना तुझ्याबद्दल काहीही माहीत नाहीये आणि मला ते कळूही द्यायचं नाहीये, कारण त्यांना कळ्यावर त्यांची काय अवस्था होईल हे मला चांगलंच माहिती आहे. आणि त्यांना ते कळू द्यायचं नसेल तर तुला जबाबदारीने वाकावंच लागेल, लक्षात ठेव.
आकाश। काय झालं आकाश? काय म्हणाली? मुळात ती तोंड उघडून काही बोलली का? कारण बाहेर तर तुझाच आवाज ऐकू येत होता। नाही, ती खूप अपसेट झाली होती रे, म्हणून काळजी वाटते आम्हाला। तू भांडला नसं तिच्याशी? आता आम्हाला सांगण्यासारखं नाही, असं काही आहे का? मला बोलायला काही ठेवाल का? सगळं सांगायचं म्हणूनच बाहेर आलोय। हे बघा, तुम्ही काळजीत असणार हे कळतंय मला। अरे बाबा, काय झालं? कुठे होती ती? अजी, घाबरण्यासारखं काही नाहीये। काल इथून ती काका काकूंकडे जायला निघाली होती, तेव्हा रस्त्यात तिने एका मुलीचा खून होताना पाहिला। काय खून? माय गॉड, म्हणून ते सगळं स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं। ती मुलगी रस्त्यात तडफडत होती आणि म्हणून मनू तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली, पण अनफॉर्च्युनेटली ती मुलगी वाचली नाही। मनू समोरच तिने प्राण सोडले। या सगळ्या प्रकारात खूप वेळ गेला आणि त्यामुळे मनू जरा डिस्टर्ब आहे, अपसेट आहे। साहजिक आहे आकाश, एकतर तिने प्रत्यक्ष खून होताना पाहिले आणि आपण एखाद्याचा प्राण वाचवला जावं आणि तो माणूस मरावा याच्यासारखं भयंकर फिलिंग नाही दुसरं। खूप मोठा धक्का बसला रे तिला। अरे पण मग हे सगळं तिनं कालच का नाही आम्हाला सांगितलं? नाही, मी राहिले असेल ना तिच्या सोबत, अशा वेळी कुणीतरी जवळ असणं गरजेचं असतं ना। पण मी म्हणते, अशा भानगडीत पडायच कशाला? चार हात लांब राहावं, नसती बालंट अंगाशी यायची। कशाला समाजकार्य करत बसायचं? ती मुलगी काय ओळखीची होती इच्छा काय रे? नाही। मग बघच आता, ही तिला हॉस्पिटलला घेऊन गेली म्हणजे हिची साक्ष लागणार पोलिसांना आणि वारंवार हिला पोलीस स्टेशनला जावं लागणार। आपल्यासारख्या घरातल्या मुलींना तिथे जाणं बरोबर नाही। आता कोर्ट कचेऱ्या सगळा ताप सुरू होईल। नाही, तसं काही नाही होणार, मी बघतो काय होऊ शकतं ते सगळं करेनच मी। पण मनू पुन्हा या भानगडीत नाही पडणार। कालची एफ आर आय ची फाईल पाठवली कोर्टाकडे? नाही सर। काल सांगितलं होतं ना तुम्हाला? सांगितलं होतं की नाही? हेच मला तुमचं आवडत नाही, काम चुकारपणा। मंगेशच्या विरोधात मला लवकरात लवकर वॉरंट इश्यू करायचं आहे। तुम्हाला या कामातली अर्जन्सी कळते की नाही? कामात दिरंगाई केलेली मला अजिबात खपणार नाही। तुम्हाला जमत नसेल तर सांगा मला तसं। चुकलो मी, यापुढे असं होऊ देणार नाही। सावंत, तुम्हाला माहिती आहे का, साक्षीदार स्टेटमेंट देऊन गेलाय, प्रत्यक्षदर्शी पुरावा आहे आपल्याकडे। लवकरात लवकर वॉरंट इश्यू करायचं आहे। तुम्हाला कल्पना नाही सावंत, ही केस आपल्याला भरपूर काही मिळवून देणार आहे। तू फक्त मनू नाहीयेस, मनस्विनी आकाश केतकर आहेस, माझी बायको आहेस। सगळ्यांसमोर सगळं काही सांगू शकशील तू की तुझ्या बाबतीत काय घडलं? नाही, तू कदाचित सांगशील का, पण त्याचा त्रास माझ्या घरच्यांना कशाला? स्वतःसाठी तू त्यांना सुळावर का चढवतेस? मी सांगेन त्यांना की मला सगळ्या गोष्टीची कल्पना असूनही मी या मुलीशी लग्न करायला तयार आहे। माझा विश्वास आहे तुझ्यावर।
म्हणून तुला चांगलंच माहिती आहे की माझ्या घरच्यांना तुझ्याबद्दल काहीही माहीत नाही आहे आणि मला ते कळू द्यायचं नाही. आत्ताच्या आत्ता केस मागे घे आणि तुला हे करावंच लागणार. लग्नापूर्वीचा आकाश आणि लग्नानंतरचा आकाश, एक अंतरपाठ दूर झाल्यानंतर कुणी वेगळाच माणूस समोर असावा असं वाटतंय. इतका फरक पडतो माणसात. नाती इतकी बदलून जातात. माझ्या नात्यातल्या ओलावा नाहीसाहून हा कसला दुरावा तयार झालाय. नाही, असंच असणार. कारण आकाश सारखा मुलगा असा विचार का करेल. हा हॅलो नमिता, ऐक. आता मी तुला एका वेगळ्याच आणि महत्त्वाच्या कामासाठी फोन केलाय. सर. आता मी तुला जे काही सांगतोय ते फक्त तुझ्या आणि माझ्यातच राहू दे. मडायलँडला विडा नावाच्या एका मुलीचा खून झालाय. तुला आठवतं मागे आपण एक रेट टाकली होती, त्यातलीच ती मुलगी आहे. त्यावेळी मनू आणि तिची ॲक्सिडेंटली ओळख झाली. खून होण्यापूर्वी तिने मनूला मदतीसाठी फोन केला. मनू तिथे पोचली आणि तिच्या डोळ्यासमोरच विणाचा खून झाला. खून करणारा माणूस मंगेश होता. असं मनूचं म्हणणं. काय मंगेश? पण हे कसं काय शक्य आहे सर? तुम्ही तर म्हणाल होतात की. तेच मलाही कळलं नाही आहे. आता एक नंतर मनू त्या वीणाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली. खूप वाचवण्याचे प्रयत्न केले पण ती काही वाचली नाही. प्रॉब्लेम असा झाला आहे की जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी कंप्लेंट केली आहे. मंगेश विरुद्ध स्टेटमेंट दिलं आहे त्यांनी. अरे बापरे, म्हणजे आता सगळी केस पुन्हा ओपन होणार सर? ऐक माझं, मी काय सांगतोय तेवढंच कर. तिने ज्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली आहे तिथे कोणी इन्स्पेक्टर रासणे म्हणून आहे. हा रासणे कोण आहे, कसा आहे, पोलीस म्हणून त्याचा काय रेकॉर्ड आहे हे मला कळलं पाहिजे लगेच. ओके सर, मी लगेचच कामाला लागते. गुड. मी तुला मुद्दामच सांगितलं कारण तूच एक आहेस जी दोन्हीकडची माहिती सहजपणे काढू शकतेस. येस सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला काय करायचंय ते चांगलंच कळलंय. मी लगेचच कामाला लागते आणि तुम्हाला रिपोर्ट करते सर. गुड. आता मुंबईत घडलेल्या एका गुन्ह्याची बातमी. कालभर दिवसा मड आयलँड येथे मड जेटीजवळ एका रस्त्यावर एका मुलीचा निर्घृण प्रकाराने खून करण्यात आला. त्या खुन्याला प्रत्यक्षदर्शीने पाहिलं असून ही घटना घडल्यानंतर त्या व्यक्तीने पोलिसांकडे रितसर तक्रार नोंदवल्याचं कळलं आहे. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव या व्यक्तीचं नाव प्रसिद्ध केलेलं नाही. तसेच ज्या मुलीचा खून झाला तिचेही नाव प्रसिद्ध केलेलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खुनाचा तपास चालू आहे आणि खुन्याला शोधण्यात लवकरच पोलिसांना यश येईल अशी माहिती आहे. या केसचे पुढील अपडेट्स तुम्हाला झी न्यूजवर वारंवार देतच राहू, तर पाहत राहा झी न्यूज. तुम्ही इकडे म्हणते का? अरे वा, नवीन टेक्नॉलॉजीचा टीव्ही दिसतोय. अंधळाला पण बघता येतो. तुम्ही इथे टीव्ही वरती न्यूज बघितलीस ना? काय सांगितलं? 24 तासाच्या आत गुन्हेगाराला पकडून दाखवेन मी असं सांगितलं होतं. नाहीतर जनतेचा पोलीस खात्यावरचा विश्वास उडेल. यू आर अंडर अरेस्ट मिस्टर मंगेश.
मूर्ख आहात. सांगत होतो मी कसा बोंबलात आता. स्वतः गोत्यात आलात, जाता जाता मलाही आत खेचलात. तो मंगेश बसलाय आत. नाही, मी इथे तुमची उष्टी खरकटी काढायला चालोय, माहितीये मला. जा, जामिनावर जाऊन बाहेर काढा त्याला, मंगेशला. फक्त काय डोकं चालवणार आहेस का तू? हे वापरणार कधी? ज्या मुलीनं कंप्लेंट केली तिला शोधा. तुम्ही शोधणार आहात, जमणार आहे का तुम्हाला का? मी शोध तिला. आणखीन एक मंगेशचा जामीन मी केलाय, कोणालाही कळता कामा नये. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही चुकीच्या माणसाला पकडलंय. आता तू मला शिकवणार कोणाला पकडायचं आणि कोणाला नाही ते? तुम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन दिली कोणतरी. मी काय केलं नाही. कळेल तू काय केलंस आणि तुला काय परिणाम भोगायला लागणार आहेत ते. नाही तुझी सगळी अंडी पिल्ली बाहेर काढली ना तर नावाचा रासणे नाही मी. साहेब, मी तुम्हाला खरं सांगतोय, मी त्या मुलीचा खून केलेला नाही. गप्रे, तू काय केलंस याची यादी वाचून दाखवेन ना, त्यावेळी तुला कळेल की तू किती भयानक काम केलंयस ते. तू केलेले सगळे गुन्हे मी सिद्ध करेन, त्यावेळी मजा येणार आहे मजा. तुम्ही लोकांनी चालवलेलं रॅकेट सगळ्यांसमोर मी ओपन करेन ना, त्यावेळी मला अवॉर्ड मिळेल अवॉर्ड. आणि तू कुठल्या तरी जेलच्या वॉर्डमध्ये खितपत पडला अशील, समजलं? तुम्ही कशाबद्दल बोलताय साहेब? कुठलं रॅकेट? येडा बनून पेडा खातोयस? तुझ्यासारखे कितीतरी सरळ गेलेत, भाडाभाडा बोलायला लावले, तूही बोलशील. साहेब, मी तुम्हाला खरं सांगतोय, मी काही केलेलं नाही आहे. आणि ज्यांनी कुणी तक्रार केली आहे तुम्ही त्याचा एकदा रेकॉर्ड तपासून पाहा ना. ती व्यक्ती कोण आहे हे जर तुला सांगितलं ना तर तुझे आंधळे झालेले डोळे पटकन बाहेर येतील. त्या मुलीने सगळं सांगितलंय आम्हाला. तू मुलींना कसं फसवतोस, अडकवतोस, वापरतोस, सगळं समजलंय आम्हाला. मुलगी? कोण मुलगी साहेब? मनस्विनी केतकर. नाव ऐकलंयस का? नशीलच ऐकलं, माहीत नाही असं म्हणशील, नंतर तुला सगळं आठवायला लागेल. नव्हे मी आठवायला भाग पाडेन तुला. गेलास आता 12 भावात. ही केस जेवढी ओपन होईल ना तेवढी खळबळ माजेल, खळबळ. क्लोज केलेली केस मी ओपन केली, रिओपन. आणि इन्व्हेस्टिगेशनच्या 24 आत तुला लॉकअपमध्ये टाकलाय. बघ आता माझी पब्लिसिटी, माझं प्रमोशन. तू संपलास रे, संपलास. आता तुला तुझा गुन्हा कबूल केल्याशिवाय पर्याय नाही, समजलं? ज्या मुलीनं वीणाला मदत केली तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन वाचवण्याचा प्रयत्न केला मनस्विनी केतकर, म्हणू तू?